राज्यातील विधानसभेच्या निवडणुका वर्षभरावर येऊन ठेपल्यात. सर्वच राजकीय पक्षांनी उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे. अशात न्यूज एरिना इंडिया या संस्थेनं महाराष्ट्रात 288 पैकी कोणत्या पक्षाचे किती पक्षीय बलाबल असेल आणि कोणत्या मतदारसंघात कोण बाजी मारेल याचा अंदाज सर्व्हेतून सांगितलाय. राज्यात भाजपला सर्वाधिक 125 जागा दाखवल्या आहेत. या सर्व्हेनुसार विधानसभेत कोकणात काय परिस्थिती असेल याचा देखील कौल देण्यात आलाय. या सर्व्हेच्या नुसार कणकवली आणि कुडाळ या दोन्ही जागी भाजपचे उमेदवार निवडून येतील असा अंदाज दिला गेलाय. नितेश राणे हे कणकवलीचे विद्यमान आमदार असून यंदा कुडाळमधून निलेश राणे हे भाजपकडून निवडणूक लढवणार असल्याचं बोललं जातंय. त्यामुळे यंदा दोन्ही राणे बंधू विधानसभेत दाखल होतील असा अंदाज सर्व्हेच्या माध्यमातून तरी समोर येतोय. तसंच कोकणातील इतर जागांवर मात्र सर्व विद्यमान आमदारांना आपापली जागा राखण्यात यश येताना पाहायला मिळतंय. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.